जळगाव जिल्ह्यामध्ये बोलू नका कोणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे केळीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। विशेषतः मुक्ताईनगर असेल रावेर असेल या तालुक्यांमध्ये हे नुकसान अधिक प्रमाणात आहे आणि म्हणून आज तिथला आम्ही दौरा केला आहे आणि एकूणच हे लक्षात आलं की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे। जवळजवळ सगळे झाडं जी आहेत सगळी खोडं जी आहेत ती पूर्णपणे झोपली आहेत म्हणजे 100% लॉस आहे। यापूर्वीच काही महिन्यांपूर्वी एका रोगामुळे शेतकऱ्यांना आपली झाडं काढून पुन्हा नव्याने टिश्यू कल्चरची रोपणी करावी लागली होती आणि आता ती ऍक्च्युअली फ्रुटिंगवर असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जे काही या ठिकाणी गारपीट आणि ज्या हा जो पाऊस झाला या पावसामुळे पूर्णपणे सगळं उद्ध्वस्त झालंय। शेतकऱ्यांची सातत्याने ही मागणी आहे की मागच्या नुकसानीचे पैसे देखील आम्हाला मिळाले नाहीत, मागच्या पीक विम्याचे पैसे देखील आम्हाला मिळाले नाहीत आणि आता हे नुकसान झाल्यानंतर ज्या प्रकारे सरकार कोकणाकडे नुकसान झाल्यानंतर धावून गेलं अर्थात तिथेही काही मोठी मदत सरकारने केली नाही पण तशीच आमच्याकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी केली। पीक विम्याच्या संदर्भात विशेषतः आमच्या काळामध्ये हरिभाऊ जावळे कमिटीने जो रिपोर्ट दिला होता ज्या रिपोर्टच्या आधारावर पीक विम्याचे निकष ठरवले होते ते मागील वर्षीपासून बदलल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होत नाहीये किंबहुना तो कमी होतोय आणि त्यामुळे यावेळी तो लाभ होत नाही पाहिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी पीक विमाच उतरवलेला नाही। ज्यांनी विमा उतरवलाय त्या शेतकऱ्यांनी अशी तक्रार केली की विमा कंपनीचे लोक एकतर आमच्याकडे पोहोचलेले नाहीत, आम्हाला आता त्या ठिकाणी सफाई करायची आहे कारण सगळी खोडं गेली असल्यामुळे पूर्ण शेत साफ केल्याशिवाय नव्याने त्या ठिकाणी रोपणी होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे ते विमा कंपनीचे लोक आले नाही आहेत आणि ज्या ठिकाणी गेले तिथे अशा तक्रारी मिळालेल्या आहेत की नुकसान 100% आहे, मग ते म्हणतात 60% आहे, म्हणत नाही 60% नाही किमान 100% दाखवा, 80% दाखवतो एवढे पैसे द्या, अशा प्रकारची मागणी केल्याचं आपण देखील सगळे लोक होतात आपल्यासमोरच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि शेतकऱ्यालाही अडचण येताच कामा नये। जर आपली जी काही महसूल यंत्रणा आहे ही 100% लॉस दाखवत असेल तर तोच लॉस ग्राह्य धरून विमा कंपनीचा देखील त्या ठिकाणी जो काही नुकसान भरपाईचा पंचनामा आहे तो झाला पाहिजे पण असं होताना दिसत नाहीये आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तात्काळ शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। आता नुकसान तर फार मोठं आहे, सरकार हेक्टरी काहीतरी 6,000-8,000 मदत करणार आहे, एवढ्या मदतीने होणार नाही। आमची मागणी अशी आहे की ज्यावेळी 2019 मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती तेव्हा आताचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी फळ पिकाकरता 50,000 रुपयाची मागणी केली होती आणि आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी 1,00,000ची मागणी केली होती। त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही कुठलीच मागणी करणार नाही पण तुम्ही केलेल्या मागण्या लक्षात ठेवून माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेचे केलेल्या ज्या मागण्या आहेत किंवा ज्या घोषणा आहेत त्या घोषणा लक्षात ठेवून त्यांनी भरीव मदत केली पाहिजे। दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, एक तर पहिल्यांदा शेत साफ करावं लागेल त्याच्याकरता मोठा खर्च आहे त्यामुळे त्यात सरकारने मदत केली पाहिजे आणि पुन्हा अलीकडच्या काळात या सगळ्या भागामध्ये टिश्यू कल्चरचं प्लांटिंग करतात त्याला पुन्हा मोठा खर्च आहे
त्यामुळे ते रिप्लांटिंग जे करायचं आहे त्याच्याकरता सरकारने मदत केली पाहिजे, तरच शेतकरी जो आहे तो या ठिकाणी तगू शकेल. यासोबत घरांचं नुकसान देखील झालेलं आहे आणि घरांच्या नुकसानीची मदत देखील अद्याप मिळालेली नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो तर अनेक संसार आजही उघड्यावर दिसत आहेत. काहींना बाहेरून मदत मिळाली तर त्यांनी एखादं टीन आपल्या घरावर त्या ठिकाणी टाकलेलं आहे. तर आमची सरकारला निवेदन असं आहे की तात्काळ घरांकरता देखील या ठिकाणी मदत केली पाहिजे. आणि यासोबत आम्ही एका गावाला गेलो होतो, त्या ठिकाणचं पुनर्वसन हे अर्धवट राहिलं आहे. त्याच्या पुनर्वसनामध्ये जी नंतर जमीन घेतली आहे सरकारने, त्याचे पुनर्वसित गाव करण्याकरता गावकऱ्यांकडनं खूप जास्त पैसे सरकार मागताय. तेवढी त्या गरीब गावकऱ्यांची ऐपत नसल्यामुळे पुनर्वसन होत नाही आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी शिरलं आणि झाड पडल्यामुळे नुकसान झालं. त्यामुळे हे पैसे तात्काळ सरकारने रद्द केले पाहिजे आणि पुनर्वसित या जमिनी पूर्णपणे मोफत या त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत अशी देखील आमची मागणी आहे. आम्हाला असं वाटतं की सरकारने तात्काळ केळी उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार आहात सगळ्यांना? मी आता या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर अहवाल पाठवेन, त्यानंतर मी त्यांच्याशी बोलेन. केळी करपा रोगावरील अनुदान आपण मुख्यमंत्री असताना 2016 साली बंद करण्यात आलं, त्याच्यावर काय सांगाल? केळी करप्याचं अनुदान आमच्या काळात बंद करण्यात आलं नाही, ते मागील काळात बंद करण्यात आलंय, मागील वर्षी बंद करण्यात आलंय. शेतकऱ्यांची मी स्वतः चर्चा केली तेव्हा शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला मिळत होतं, मागील वर्षापासून ते मिळत नाहीये. संजय राऊतांची हालत अशी आहे, म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ घ्याल त्या अर्थाने मी म्हणत नाही, पण घरकांना घाट काय, चुकीचा अर्थ लावू नका. मी त्यांना काही म्हणत नाही, मी त्यांना चांगला संपादक मानतो, पण त्यांची अवस्था घरकांना घाट काय, ते इकडचे आहेत की तिकडचे आहेत हेच कोणाला माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांना आता काम करायला बरं, ते संपादकही नाही आहेत, मुख्य संपादक तर आमच्या वहिनी आहेत. त्याच्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना रोज उठून बोलण्याशिवाय कसं असतं की ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही ना त्याला लक्ष वेधून घ्यावं लागतं. मी असं लक्ष वेधण्याचं काम ते करत, त्याच्यावर काय प्रतिक्रिया विचारता? आणि तुम्ही दुसरं जे म्हणालात ते देखील सांगून देतो. रक्षाताई खडसे भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी मला घरी चहाला निमंत्रित केलं. माझ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या घरी मी चहाला गेलो, त्यामुळे याच्यात कोणी वावग समजण्याचं कारण नाही. पक्ष बांधणीसाठी हा सगळा दौरा, कालची पवार भेट असेल आजचा हा सगळा दौरा, डॅमेज कंट्रोल याचा असं आहे की डॅमेज कंट्रोलची आवश्यकता या सरकारला आहे आम्हाला थोडी आहे. या सरकारवर रोज लागणारे आरोप, या सरकारची झालेली अवस्था आणि त्यातच पंढरपूरचा आलेला निकाल, यामुळे डॅमेज कंट्रोल त्यांनी करायचा की आम्ही करायचा? आम्ही केवळ शेतकऱ्यांकरता या ठिकाणी आलो आहे. आणि इथेच नाही, जिथे जिथे गारपीट झाली, जिथे जिथे वादळ आलं, जिथे जिथे शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्या प्रत्येक ठिकाणी मी चाललो आहे. आणि माझा दौरा आज इथे संपत नाही आहे, माझा कोविडचाही दौरा चाललाय, यानंतर मी मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यात आज रात्रीपासून जातो आहे. त्यामुळे निरंतर लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आणि सरकारपर्यंत पोचवायच्या हे माझं कामच आहे. आम्हाला डॅमेज कंट्रोलची आवश्यकता नाही, ज्यांचं डॅमेज होऊन राहिलाय त्यांनी ते कंट्रोल केलं पाहिजे. शरद पवारांच्या भेटीसंदर्भात राजकीय तर्क वितर्क काढले जात आहे सगळे. असं आहे की मला असं वाटतं आपली मनं फार संकुचित होऊ लागली आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती पाहतो की वैचारिक विरोधक किंवा राजकीय विरोधक, आपण या ठिकाणी शत्रू नाही आहोत. त्यामुळे माननीय पवारसाहेब हे वैचारिक विरोधक आमचे असतील, राजकीय विरोधक असतील, परंतु एक ज्येष्ठ नेते आहेत आणि अशा ज्येष्ठ नेत्यांचे 3 ऑपरेशन झाले, रिकव्हर झाले त्यातनं. पण आपल्या इथे प्रथा आहे की आपण क्षेमकुशल विचारण्याकरता अशा परिस्थितीत जातो. मी ज्यावेळी कोविडमुळे ऍडमिट होतो त्यावेळी पवारसाहेबांसहित सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी माझी, कारण कोविडमध्ये येता येत नाही, फोनवरनं विचारपूस केली. त्यामुळे मला असं वाटतं की ही आपली प्रथा परंपरा आहे,
प्रत्येक गोष्टीला राजकीय आयाम देण्याची आवश्यकता नाही आणि कोण कुठे का गेलं असं संकुचित विचार करण्याची आवश्यकता नाही। मराठा आरक्षणाबद्दल छत्रपती संभाजी महाराज काही पक्षांतर्गत अशी चर्चा अशी कुठलीही चर्चा नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय स्पष्ट भूमिका ही मांडली। पहिले तर त्यांनी हे सांगितलं आहे की सगळ्या पक्षांनी एकत्रित यावं, आम्ही त्याबद्दल बिलकुल सकारात्मक आहोत। मी छत्रपती संभाजीराजे यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाला यात राजकारण करायचंच नाही, त्यामुळे आम्हाला सरकारने बोलवलं तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहोत, नव्हे तर त्यांना पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत। मात्र त्याचवेळी त्यांनी जर राजकारण केलं तर त्याला राजकीय उत्तर मात्र आम्हाला द्यावं लागेल। आम्हाला राजकारण करायचं नाही आहे, पण आम्ही कारण नसताना राजकारण जर कोणी करत असेल तर त्याला तसंच उत्तर देऊ। या व्यतिरिक्त कुठेही पक्षाच्या विरोधात कुठलीही भूमिका संभाजीराजेंनी घेतलेली मी बघितली नाही। किंबहुना त्यांनी त्यांच्या तोंडी अनेक घोषणा टाकण्यात आल्या, परंतु माझी प्रत्यक्ष चर्चा झाली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात अकारण वाद करण्याचं कारण नाही। राज्यात सत्तांतरांचे काही संकेत आहेत? सध्या आपण कोविड मधनं चाललेलो आहोत आणि कोविडचा विषय असल्यामुळे राजकीय सत्तांतर किंवा या सगळ्या गोष्टी याच्याकडे आमचं कुठलंही लक्ष नाही, याच्याकडे आता लक्ष द्यायला आम्हाला वेळ देखील नाही। एकदा कोविडची लढाई संपली की मग त्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालू। हां हां थांबा 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 थां